साधारण थोडं 15 मिनिट. हा, एक आता याडकीकर सरांनी सांगितल्याप्रमाणे विक्रमजींचं थोड्या वेळापूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या सगळ्या चाहत्यांसाठी सांगू इच्छितो की विक्रमजींचं पार्थिव 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. सर, इंग्लिश अंत्यसंस्कार वेळ काय असेल? साधारण 6 वाजता. विक्रम गोखले जी का पार्थिव आज दोपहर 4 बजे उना के बाल गंधर्व रंग मंदिर में अंतिम दर्शन के लिए रखा जाएगा और उसके बाद 6 बजे के करीब फ्यूनरल प्रोसेस हो जाएगा. जस्ट फ्यू मिनट्स बिफोर. सर, अभी उनका एज कितना है? 77. प्लीज डोंट कोट हिज रॉन्ग एज. हिज एज वॉज 77, नॉट 82. वैकुंठ साधारण 6 च्या सुमारास. आज यस, थँक यू. आपण पाहतोय ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं दुःखद निधन झालंय. विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड गेलेत. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या अनेक दिवसांपासून ते दीर्घ आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गेल्या 18 दिवसांपासून त्यांच्यावर हे उपचार सुरू होते. अखेर त्यांचं निधन झालंय आणि तशी अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे. प्राची कुलकर्णी आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. प्राची, आपण पाहतो गेल्या 18 दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर त्यांचं निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर मृत्यूची झुंज विक्रम गोखले यांची सुरू होती. त्यांची तब्येत म्हणजे रेग्युलर उपचारांसाठी ज्या पद्धतीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं जायचं तशाच पद्धतीने त्यांना दाखल केलं गेलं होतं. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांची तब्येत खालावत गेली. रुग्णालयाकडनं शर्थीचे प्रयत्न केले जात होते. अगदी व्हेंटिलेटरवर असताना सुद्धा 2 दिवसापूर्वी रुग्णालयाने जाहीर केलं होतं की त्यांची प्रकृती सुधारताना बघायला मिळते आहे, दिसते आहे आणि कदाचित त्यांचा व्हेंटिलेटर काढलाही जाऊ शकतो. मात्र आज सकाळनंतर त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवल्याचं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. एक दिग्गज असा अभिनेता आणि ज्यांची कारकीर्द ही प्रचंड कौतुकाची राहिली, वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या त्यांचं नाव आजही काढलं जातं. अशा पद्धतीच्या भूमिका केलेल्या नटाला आज आपण गमावलेलं आहे. आत्ता रुग्णालयाच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे की काही वेळापूर्वीच त्यांचं निधन झालंय. इथून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये निश्चितच. प्राची, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. सध्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आपल्यासोबत आहेत. उषाजी, आपण पाहतोय वयाच्या 77व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालंय, काय भावना आहेत? ऐकत होती कालच माझा तिथे प्रोग्राम होता, तिथे मी ऐकलं की त्यांच्या सुधारणा होते. हो, मला जरा बरं वाटलं होतं की चला लोकांनी जे उठवलं गेले त्यांच्यात सुधारणा होते म्हटल्यावर बरं वाटलं. पण आता काय ऐकते तर विक्रम गेला. मी आणि विक्रमनं माहेरच्या साडीमध्ये काम केलं होतं आणि आम्ही तिथे संध्याकाळी शूटिंग झालं की गप्पा मारत बसायचो. मग एक दिवशी मी त्याला म्हटलं, अरे विक्रम तुझं एवढं मस्त चाललंय, आता तू सगळ्यांना पार्टी दे. आज पार्टी काय देतो म्हणून त्यांनी मग सगळ्यांना पार्टी दिली होती. नंतर त्याच्या विक्रमच्या बाबांबरोबर मी काम केलं होतं पुरुष मध्ये पर्याय मध्ये. ते पण माझे चांगले म्हणजे मी तर त्यांना ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते त्यांना मी डार्लिंग म्हणायचे. आणि विक्रम बरोबर मी महासागर नाटकात काम केलं होतं. खूपच मस्ती म्हणजे खूप मज्जा पूर्वीच्या गप्पा सगळं सांगायचा. खूप खेळीमेळीचं वातावरण होतं आमचं. पण मला वाटलं होतं तो चांगला होईल म्हणून. वाईट वाटलं मला ऐकून, एक चांगला खूप वाईट वाटत मला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सत्कर्ती देऊ. बोला बोला. नाही झालं माझं बोलू. निश्चितच हा सगळ्यांसाठीच दुःखाची वेळ आहे, सगळ्यांसाठीच हा अत्यंत कठीण असा क्षण आहे. धन्यवाद तुम्ही साम टीव्ही बद्दल बोललात आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.